पालघर एक्सप्रेस शार्दूलचे गावात जोरदार स्वागत झळकले अभिनंदनाचे फलक भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका दोन एकने ने जिंकले चौथ्या सामन्यात गावाच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा बत्तीस वर्षांचा अबाधित गड सर केला शुभमन गिल ऋषभ पंत यांच्यासोबतच शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवत संघाला विजय मिळवून दिला पहिल्या सामन्यातील पराभवानंतर नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर गेला होता पण मराठमोळे अजिंक्यने भारतीय संघाची धुरा वाहिली त्याच्यासोबत आणखी एका मराठमोळ्या खेळाडूंना महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव जगात उंचावलं तो म्हणजे शार्दूल ठाकोर शार्दूलने भेदक मारा करत सामन्यात सात बळी टिपले आणि त्यासोबतच आपल्या दुसऱ्याच कसोटीत दमदार अर्धशतकही ठोकला डावाची सुरुवात आणि अर्धशतक दोन्ही गोष्टी त्याने षटकाराने साजऱ्या केल्या त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताला विजय मिळवणं सोपं झालं ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतीय क्रिकेट संघ मायदेशात परतल्यानंतर गाभा कसोटी गाजवणारा शार्दूल ठाकूर आपल्या मूळ गावी पालघर माहीम या ठिकाणी परतला तिथे पोहोचल्यानंतर शार्दूलच्या आईने त्याचं औक्षण करून त्याचं घरात स्वागत करण्यात आलं माहीम गावानेही त्याचं जंगी स्वागत केलं माहीम परिसरात शार्दूलच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर ठिकठिकाणी थीक अभिनंदनाचे फलकही लावण्यात आले तसेच या विजयाचा जल्लोष केक कापून करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एच लाईव्ह न्यूज पालघर